गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केले की अँटीबायोटिक अँटीबायोटिक म्हणजे आपण त्याची डेफिनेशन बघितली, त्यानंतर अँटीबायोटिकची क्लास बघितली, त्यामध्ये तुमचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँड नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, त्यानंतर आपण त्याची केमिकल क्लासिफिकेशन घेतलं. केमिकल क्लासिफिकेशन त्याचे 7 टाईप्स आहे. 7 टाईप्समध्ये आपण फर्स्ट क्लास डिस्कशन करतो केलं आहे, त्यामध्ये आपण बघितलं की बिटल ॲक्टम रिंग म्हणजे आपण त्याचे एक्झाम्पल बघतो आहे सिफिलिस फोरिन अँड पेनिसिलिन. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं सिफिलिस फोरिन त्याचे एक्झाम्पल. सो नेक्स्ट टुडे डिस्कस न्यूटोफिक पेनिसिलिन. पेनिसिलिन हे काय तुमचं अँटीबायोटिक, हे तुमचं फर्स्ट डिस्कवर झालेलं आहे पेनिसिलिन अँटीबायोटिक. पेनिसिलिन आर ऑब्टेन बाय फर्मेंटेशन युजिंग व्हेरियस स्ट्रेन ऑफ मोड पेनिसिलिन. जे पण पेनिसिलिन ऑफ तुम्हाला फॉर्म झालं ते कशापासून झालं, तुमचं ॲज अ फर्मेंटेशन प्रोसेस यूज करून तुम्हाला कळलं व्हेरियस स्ट्रेन ऑफ मोड पेनिसिलिन तुम्हाला डिस्कवर झालं. त्यानंतर इट इज फेअरली स्ट्रॉंग मोनोबेसिक ॲसिड. जे पण तुमचं पेनिसिलिन हे काय तुमचं हे स्ट्रॉंग थोड्या प्रमाणात स्ट्रॉंग काय तुमचं मोनोबेसिक ॲसिड आहे, इट्स अ ॲसिड. नेक्स्ट डेरिवेटिव्ह ऑफ 6-अमायनो पेनिसिलिनिक ॲसिड. जे पण तुमचे पेनिसिलिन हे कशाचं डेरिवेटिव्ह, तुमचं 6-अमायनो पेनिसिलिनिक ॲसिड. जे पण तुमचं पेनिसिलिनिक ॲसिड आहे त्यापासून तुम्हाला काय फॉर्म होतं पेनिसिलिन हे अँटीबायोटिक तुम्हाला फॉर्म होतं. नेक्स्ट द स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ फ्यूज थायोझोलिडिन रिंग अँड बिटलॅक्टम रिंग. जे पण तुमचं पेनिसिलिनचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काय तुमचं थायोझोलिडिन रिंग आहे. थायोमिस तुमचं सल्फर, अझोमिस नायट्रोजन, थायोझोलिडिन म्हणजे तुमचं 5-मेंबर रिंग. त्यामध्ये तुमचं काय प्रेशर असतं, तुमची सल्फर हायड्रोजन असतं, त्यानंतर नायट्रोजन हायड्रोजन असतं, बरोबर. त्यासोबत कोणची फ्यूज असते तुम्ही म्हणजे जॉईंट कोणची असते त्याला ऑदर स्ट्रक्चर ते असतं तुमचं बिटलॅक्टम रिंग. दोन्ही पण ज्यावेळेस फ्यूज होतात त्यावेळेस तुम्हाला कोणतं स्ट्रक्चर फॉर्म, तुमचं पेनिसिलिन. आपण यामध्ये बघूया जनरल स्ट्रक्चर ऑफ पेनिसिलिन. जनरल ऑफ स्ट्रक्चर पेनिसिलिनमध्ये बघितलं त्यामध्ये आपण काय बघितलं आहे, इट इज अ ड्युरिटी ऑफ थायझोलिडिन, बरोबर. ही जे पण तुमची थायझोलिडिन रिंग आहे तुमचं SCHCCCH3CHCOHN ही तुमची थायझोलिडिन रिंग, प्रेझेन्स ऑफ सल्फर अँड नायट्रोजन टू हेट्रोआयट्रम इन 5-मेंबर रिंग. आणि ऑदर अटॅच बिटलॅक्टम रिंग जे तुमचे CHCHCOOH जे पण स्ट्रक्चर आहे त्याच्यात तुमचं बिटलॅक्टम रिंग. दोन्ही काय फ्यूज आहे तुमची बिटलॅक्टम रिंग अँड थायझोलिडिन रिंग काय फ्यूज आहे, हे तुमचं डेरिवेटिव्ह ऑफ पेनिसिलिन. त्यामुळे मग जे पण तुमचं बिटलॅक्टमचं कार्बन ॲटम आहे सी, बरोबर, त्यामध्ये तुम्हाला असायल साईडशी काय तुमची अटॅच असते, जी पण असायल साईड्स यांचा आर ग्रुप आहे, आर्मी तुमचा अल्काइल ग्रुप, तो फक्त चेंज होईल, बाकी स्ट्रक्चर सेम असेल. त्याचे आपण पेनिसिलिनचे एक्झाम्पल बघूया. केमिकल स्ट्रक्चर ऑफ पेनिसिलिन अँटीबायोटिक विथ व्हेरियस आर ग्रुप. जे पण पेनिसिलिन स्ट्रक्चर आहे, पेनिसिलिन स्ट्रक्चर मॉइटी काय असेल तुमची जनरल स्ट्रक्चर सेम असेल, फक्त जे पण तुमचा अल्काइल ग्रुप आर ग्रुप आहे तो फक्त चेंज होईल, आणि तो चेंज झाल्यामुळे तुमचं स्ट्रक्चर चेंज होईल, त्याची ॲक्टिव्हिटी पण तुमची चेंज होते. त्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया पेनिसिलिनचं, पेनिसिलिन जी. जे पण तुमचं पेनिसिलिन जी आहे, पेनिसिलिन जीमध्ये तुमची बेंजिन रिंग त्याला CH2, ज्यावेळेस हे सबस्टिट्यूशन तुमच्या आरच्या सबस्टिट्यूशन जागेवर अटॅच होईल ते तुमचं स्ट्रक्चर झालं पेनिसिलिन जी सिम्पल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आरच्या जागेवर तुमचा पेनिसिलिन व्ही म्हणजे तुमचं बेंजिन रिंग आणि त्याला OCH2 म्हणजे तुमचं मिथॉक्झी बेंझाईल, ज्यावेळेस हे सबस्टिट्यूशन अटॅच होतं आर ग्रुपला त्यावेळेस तुमचं स्ट्रक्चर कोणचं होईल, तुमचं पेनिसिलिन व्ही. त्यानंतर फिनी इथिसिलिन म्हणजे काय, त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या आर ग्रुप सबस्टिट्यूशनच्या ऐवजी ज्यावेळेस तुमचा हा फंक्शनल ग्रुप अटॅच होतो कोणता, तर बेंजिन रिंग OCH3. ज्यावेळेस हे स्ट्रक्चर अटॅच होतं ज्यावेळेस तुमचं कोणतं स्ट्रक्चर फॉर्म होतं तुम्हाला पेनिथिसिलिन. त्यानंतर एम्पिसिलिन म्हणजे काय, ज्यावेळेस आरच्या जागेवर कोणतं सबस्टिट्यूट अटॅच होतं तुमचा बेंजिन रिंग CHNH2, हे झालं तुमचं एम्पिसिलिन स्ट्रक्चर. नेक्स्ट त्यानंतर ज्यावेळेस तुमच्या आरच्या सबस्टिट्यूटऐवजी तुमचं
बेंजीनिंग सी एच एन एच टू एंड ऐट अ पैरा पोजिशन ओ एच ग्रुप हाइड्रोजन ग्रुप ज्यास अटैच होता तो जर तुम्हार आर ची जागर शिफ्ट जाए तो तुम स्ट्रक्चर आल एम एमोक्सिसिलिन अशा प्रकार जे पन तुम्हारा आर ग्रुप दिता है तो पन जॉइन के लिए अपन आर ऐसी सब्स्टिट्यूट जागे तो तुम स्ट्रक्चर फॉर्म है ये पूर्ण जे पन है तो टोटल तुम का पेनिसिलिन एक्जाम्पल है तो मग अपन पेनिसिलिन जी पेनिसिलिन व्ही फिनिथिसिलिन त्यानंतर प्रोपेसिलिन एम्पिसिलिन एमोक्सिसिलिन त्यानंतर कार्बेनिसिलिन मिथिसिलिन ऑक्सिसिलिन क्लोक्सिसिलिन डायक्लोक्सिसिलिन फ्लुकोक्सिलिन ऑक्सिसिलिन मीन्स तुमची बेंजीन रिंग त्यानंतर तुमची थायाजोल रिंग अटॅच होते त्याला आपण म्हणतो ऑक्सिसिलिन क्लोक्सिसिलिन क्लोक्सिसिलिन म्हणजे काय तुमचं ऑक्सिसिलिन स्ट्रक्चर सेम असतं फक्त क्लोक्सिसिलिन म्हणजे काय तुमच्या मेटा पोझिशनला काय असेल तुमच्या एक क्लोरीन हेट्रोटम हॅलोजन ॲटम अटॅच असतो त्याला आपण म्हणतो क्लोक्सिसिलिन त्यानंतर डायक्लोक्सिसिलिन डायक्लोक्सिसिलिन मीन्स टू क्लोराईड हॅलोजन ॲटम अटॅच टू मेटा पोझिशन ओके त्याला आपण काय म्हणतो डायक्लोमॅक्सिलिन डायक्लोक्सिसिलिन मीन्स टू हॅलोजन ॲटम अटॅच ऑन बेंजीन रिंग विथ जॉईन टू थायझोलिन रिंग नेक्स्ट फ्लुकोऑक्सिसिलिन म्हणजे काय फ्लुके मीन्स तुमचा फ्लोरीन हॅलोजन ॲटम क्लो मीन्स तुमचा क्लोराईड हॅलोजन ॲटम आणि ऑक्सिसिलिन रिंग म्हणजे तुमचं बेसिक मोइटीज असणार फक्त ज्यावेळेस फ्लुकोऑक्सिसिलिन येईल त्यावेळेस फक्त तुमचा फ्लोरीन अँड क्लोरीन हॅलोजन ॲटम काय असतो त्याला सबस्टिट्यूट असतो त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल बघा डिस्क्रिप्शन प्रत्येक एक्झाम्पलचं फर्स्ट एक्झाम्पल डिस्कस करूया आपण पेनिसिलिन जी पेनिसिलिन जी जिलाच अल्टरनेटिव्ह नेम काय बेन्झाइल पेनिसिलिन बेन्झाइल पेनिसिलिन इज अँटीबायोटिक प्रोड्यूस फ्रॉम पेनिसिलियम नॉटॅटम जे पण बेन्झाइल पेनिसिलिन हे तुमचं काय अँटीबायोटिक आहे हे कशापासून फॉर्म झालं तर पेनिसिलिन नॉटॅटम पासून तुम्हाला ते फॉर्म झालं आहे पेनिसिलिन जी पेनिसिलिन हे काय तुमचं सोडियम अँड पोटॅशियम साल्ट आहे त्याच्या प्रॉपर्टीज बघूया आपण पेनिसिलिन जीच्या जे पण तुमचं सोडियम अँड पोटॅशियम साल्ट आहे याचं कलर कसा तुमचा व्हाईट असतं आणि एकदम फाईन त्याचे क्रिस्टल पावडर असते तुमचे पेनिसिलिन जीची नेक्स्ट प्रॉपर्टीज काय इट इज व्हेरी सोलेबल इन वॉटर हे काय असतं तुमचे जे पण पेनिसिलिन जी हे सोलेबल जास्त प्रमाणात सोलेबल असतं तुमच्या वॉटरमध्ये त्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे तुमची बेटर टेस्ट आणि जे पण तुमचं पेनिसिलिन जी हे इनसोलेबल असतं इन ऑर्गॅनिक सॉलंट म्हणजे जे पण तुमचे ऑर्गॅनिक सॉलंट आहे फॉर एक्झाम्पल तुमचं इथर क्लोरोफॉर्म हे काय तुमचे ऑर्गॅनिक सॉलंट आहे यामध्ये तुमचं अँटीबायोटिक म्हणजेच पेनिसिलिन जी हे काय असतं इनसोलेबल असतं त्यानंतर आपण पेनिसिलिन जीचे आपण थेरपेटिक युजेस बघूया त्यामध्ये जे पण तुमचं पेनिसिलिन जी हे काय तुमचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणून यूज केलं जातं त्यानंतर इट इज ॲक्टिव्ह अगेन्स्ट वाईल्ड रेंज ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे पण तुमचं अँटीबायोटिक पेनिसिलिन जी आहे ते काय तुमचं जे पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया त्याच्या अगेन्स्ट कसं ॲक्टिव्ह म्हणजे जास्त इफेक्ट दाखवतं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला ॲज कम्पेअर टू लेस इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम जे पण ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे याला कमी इफेक्ट दाखवतं ॲज कम्पेअर टू ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे कसं असतं जास्त ॲक्टिव्ह असतं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया नेक्स्ट इट इज लेस इफेक्टिव्ह ओरली अँड मेनली यूज बाय इंट्रामस्क्युलर अँड इंट्राव्हेनस रूट जे पण तुमचं हे अँटीबायोटिक आहे पेनिसिलिन जी हे काय असतं लेस इफेक्टिव्ह ज्यावेळेस आपण ओरली ॲडमिनिस्टर करतो हे अँटीबायोटिक हे कसं असतं लेस इफेक्टिव्ह दाखवतो परंतु ज्यावेळेस आपण ते इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस रूटद्वारे ॲडमिनिस्ट्रेशन देतो त्यावेळेस तुमचा इफेक्ट कसा असतो अँटीबायोटिक जास्त दाखवतो त्यामुळे आपण अँटीबायोटिक कशाद्वारे यूज करतो शक्यतो ॲडमिनिस्टर तुमचा इंट्रामस्क्युलर इंट्रामस्क्युलर मीन्स तुमचं मसलमध्ये आपण ते ॲडमिनिस्टर करतो त्यानंतर इंट्राव्हेनस मी तुमच्या व्हेनसमध्ये आपण ते अँटीबायोटिक रूटने ॲडमिनिस्टर करतो नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन हे काय तुमचं सेकंड एक्झाम्पल ऑफ पेनिसिलिन अँटीबायोटिक त्यालाच अल्टरनेटिव्ह नेम काय तुमचं पेनिसिलिन व्ही त्याच्या प्रॉपर्टीज बघूया आपण इट इज व्हाईट ओडरलेस क्रिस्टलाईन पावडर जे पण तुमचं पेनिसिलिन व्ही हे काय तुमचं क्रिस्टलाईन पावडर असतं व्हाईट आणि त्याची ओल्डर कसं असते त्याला कुठल्याही प्रकारची ओल्डर नसते इट इज अ ओल्डरलेस इट इज पुअरली वॉटर सोलेबल हे काय असतं तुमचं पुअरली वॉटर सोलेबल असतं इट इज सोलेबल इन इथर अँड क्लोरोफॉर्म जे पण पेनिसिलिन व्ही हे
थोड्याफार प्रमाणात वॉटरमध्ये सोल्पलं असतं, पण जे पण तुमचं ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे, एक्झाम इथर अँड क्लोरोफॉर्म, याच्यामध्ये काय असतं ते व्हेरी व्हेरी सोल्युबल असतं. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीज, इट शूड बी स्टोअर एअरटाईट ड्राय कंटेनर अँड कीप इट इन कूल प्लेस. जे पण तुमचं पेनिसिलिन हे काय करतो आपण कशामध्ये स्टोअर करतो, त्याची कंडिशन, तुमचं जे पण एअरटाईट ड्राय कंटेनर असतं त्यामध्ये आपण करतो, त्याला स्टोअर करून कूल प्लेसला आपण त्याला स्टोअर करून ठेवतो. नेक्स्ट जे आपण थेरपेटिक युजेस बघूया, जे पण तुमचं पेनिसिलिन फी आहे त्याचे युजेस काय, तर इट इज यूज ओरली इन ट्रीटमेंट ऑफ मीड माइल्ड टू मॉडरेट इन्फेक्शन कॉजेस बाय सक्सेसिबल ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. जे पण तुम्हाला ज्यावेळेस ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम का असं कॉजेस होतं, त्यापासून तुम्हाला कोणतं इन्फेक्शन होतं, तुम्हाला मीड टू मॉडरेट, म्हणजे जे पण तुम्हाला सौम्य संसर्ग झाला असतं, संक्रमण झाला असतं, त्यासाठी आपण काय करतो हे अँटीबायोटिक यूज करतो पेनिसिलिन व्ही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, बेन्झाथिन पेनिसिलिन. बेन्झाथिन पेनिसिलिन हे काय तुमचं एक्झाम्पल ऑफ पेनिसिलिन अँटीबायोटिक. त्यामध्ये आपण बघूया त्याचे प्रॉपर्टीज. फर्स्ट, इट ऑकर्स ॲज व्हाईट पावडर बिटर इन टेस्ट. जे पण तुमचं बेन्झाथिन पेनिसिलिन आहे हे काय तुमचं कसं आढळतं, हे त्याचे कलर कसं आहे, इट इज अ व्हाईट पावडर, असं व्हाईट पावडर फॉर्म तुम्हाला ते आढळतं. त्यानंतर त्याची टेस्ट कशी असते, इट इज अ बिटर टेस्ट. सेकंड प्रॉपर्टी, इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन इथर अँड क्लोरोफॉर्म. जे पण तुमचं बेन्झाथिन पेनिसिलिन हे तुमचं वॉटरमध्ये इनसोल्युबल असतं, आणि सोल्युबल कशामध्ये असतं, तुमचं ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे इथर अँड क्लोरोफॉर्ममध्ये ते डिझॉल्व असतं, सोल्युबल असतं. नेक्स्ट प्रॉपर्टी, इट इज लेस अफेक्टेड बाय हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ज्यावेळेस तुम्ही अँटीबायोटिक ओरली ॲडमिनिस्टर करता, ज्यावेळेस तुमच्या स्टमकमध्ये जातं, त्यावेळेस तुमच्या हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे काय असतं, तुमचं ते लेस इफेक्ट दाखवतं. त्यामुळे आपण शक्यतो काय करतो, आपण हायड्रोक्लोरिक जे पण अँटीबायोटिक आहे आपण ते काय करतो, आपण कोणच्या रूटने आपल्याला जास्त घेतो, ॲडमिनिस्टर करतो आपण इंट्रामस्कुलर किंवा इंट्रोव्हेनस, बिकॉज इट्स ओरली लेस इफेक्टिव्ह. नेक्स्ट बघूया पॉईंट युजेस. जे पण युजेस आहे त्याचे युजेस काय, इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँड यूज मेनली इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन. जे पण तुमचं अँटीबायोटिक आहे ते कन्सिस्ट टाईपमधलं आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, अँड ते मेनली यूज इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन. ज्यावेळेस तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं, त्यावेळेस आपण करतो अँटीबायोटिक यूज करतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण एम्पिसिलिन अँटीबायोटिक. एम्पिसिलिन अँटीबायोटिकमध्ये मग त्याच्या फर्स्ट आपण प्रॉपर्टीज बघूया. इट इज व्हाईट क्रिस्टलाइन अनहायड्रस पावडर. जे पण तुमचं पेनिस एम्पिसिलिन अँटीबायोटिक याचं कसं असतं, तुमचं क्रिस्टल फॉर्ममध्ये असतं, त्याचे व्हाईट क्रिस्टल असते पावडर. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टीज, इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट इथर अँड क्लोरोफॉर्म. जे पण तुमचं एम्पिसिलिन हे काय असतं, वॉटरमध्ये इनसोल्युबल असतं, अँड काय सोल्युबल कशामध्ये असतं, तर तुमचं ऑर्गॅनिक सॉल्वंट जे असतं, फॉर एक्झाम्पल तुमचं इथर आणि क्लोरोफॉर्म, याच्यामध्ये काय असतं ते सोल्युबल असतं. नेक्स्ट प्रॉपर्टी, इट इज ऑल्सो ऑफिसियल ॲज अ सोडियम साल्ट. जे पण तुमचं एम्पिसिलिन हे कोणत्या साल्टमध्ये असतं, तुमचं सोडियम साल्ट NA+. त्यानंतर आपण एम्पिसिलिनचे युजेस बघूया. इट इज लेस ॲक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. जे पण तुमचं एम्पिसिलिन आहे हे काय, तुमचं लेस ॲक्ट, जे पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे त्याच्यावरती लेस ॲक्टिव्ह आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया इन्फेक्शन असतं, त्यावेळेस तुम्हाला कसं हे जास्त प्रमाणात इफेक्ट दाखवतं ॲज कम्पेअर तुमचं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. सेकंड यूज, इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ रिस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन सच एज न्यूमोनिया आणि ब्रॉन्चिटिस. जे पण तुमचं एम्पिसिलिन हे काय करतं, तुमचं ज्यावेळेस तुम्हाला रिस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये प्न्युमोनिया, प्न्युमोनिया ज्यावेळेस तुम्हाला होतं, म्हणजे फुफ्फुसाचा जो पण डिसीज होतो, त्यावेळेस आपण काय करतो, तुम्हाला हे अँटीबायोटिक एम्पिसिलिन अँटीबायोटिक ॲडमिनिस्टर करतो. त्यानंतर तुम्हाला ब्रॉन्चिटिस, ब्रॉन्चिटिस म्हणजे काय, ज्यावेळेस तुमच्या फुफ्फुसाचे जे फुफ्फुसामधले जे नाळे असतात त्याला काय आलेली, त्याला जर सूज आली, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये ब्रॉन्चिटिस इंग्लिशमध्ये. इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ रिस्पिरेटरी इन्फेक्शन सच एज प्न्युमोनिया अँड ब्रॉन्चिटिस. नेक्स्ट यूजेस, इट इज ऑल्सो यूज इन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट ड्यू टू इकोली. जे ज्यावेळेस तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं, त्यावेळेस आपण काय करतो अँटीबायोटिक यूज होतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण,
क्लॉक्सिसिलिन. क्लॉक्सिसिलिन इज अ सेमी सिंथेटिक फिलिसिन विच हैव आइसोक्सैजोल हेट्रोसाइकल एज अ पार्ट ऑफ साइड चेन अटैच टू पोजिशन सिक्स ऑफ पेनिसिलिन एसिड. जे पण तुमचं क्लॉक्सिसिलिन एंटीबायोटिक हे काय तुमचं सेमी सिंथेटिक टाइप्स ऑफ पेनिसिलिन आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर ज्यावेळेस तुमचं आयसोजोल हेट्रोसायकल ॲज अ पार्ट ऑफ साईड चेन अटॅच टू म्हणजे तुमचं आयसोजोल हेट्रोसायकल हे काय तुमची अटॅच असते कोणच्या ॲट सिक्स पोजिशन पेनिसिलिनिक ॲसिड. जे आपण बेसिक स्ट्रक्चर बघतो पेनिसिलिन त्यामध्ये पेनिसिलिनिक ॲसिडच्या सिक्स पोजिशनला काय असतं तुमचं आयसोजोल हेट्रोसायकल अटॅच असते त्याला आपण ते कसं स्ट्रक्चर झालं तुमचं क्लॉक्सिसिलिन. त्याच्या आपण प्रॉपर्टीज बघा त्यामध्ये इट इज ऑफिसियल ॲज अ सोडियम साल्ट. जे पण तुमचं क्लॉक्सिसिलिन हे कसं तुमचं सोडियम साल्ट फॉर्ममध्ये असतं ऑफिसियली. इट इज ऑकर ॲज अ व्हाईट क्रिस्टलाईन पावडर ऑर्डरलेस. जे पण तुमचं क्लॉक्सिसिलिन हे काय तुमचं व्हाईट क्रिस्टल पावडर असतं त्याची आणि त्याला कुठल्याही प्रकारची ऑर्डर नसते. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टीज इट इज फ्रीली सोलबल इन वॉटर अँड इनसोलबल इन इथर अँड क्लोरोफॉर्म. जे पण तुमचं क्लॉक्सिसिलिन हे तुमचं वॉटरमध्ये सोलबल असतं आणि इन्सोलबल इन तुमचं इथं अँड क्लोरोफॉर्म इथर अँड क्लोरोफॉर्ममध्ये इन्सोलबल असतं. नेक्स्ट त्याचे आपण युजेस बघूया क्लॉक्सिसिलिनचे. इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन ड्यू टू स्टॅफिले लिक्वेक्सिनेझाईल पेनिसिलिन. जे पण स्टेफाइल लिक्वेक्सिनेझाईल पेनिसिलिन ज्यावेळेस तुम्हाला इन्फेक्शन होतं ह्या अँटीबायोटिक्ससाठी आपण हे अँटीबायोटिक यूज करतो कोणचं क्लॉक्सिसिलिन. इट इज ॲडमिनिस्टर ओरली अँड पॅरेंटली. जे पण क्लॉक्सिसिलिन ज्यावेळेस आपण डोस देतो तो आपण कोणच्या ॲडमिनिस्ट्रेशन देतो तुमच्या ओरली आपण तो ओरली घेतो किंवा पॅरेंटल रूटने तो आपण ॲडमिनिस्टर करतो. त्यानंतर जे पण ऑफिसियल प्रिपरेशन आहे कशाचे क्लॉक्सिसिलिन सोडियमचे त्यामध्ये आपण बघूया ऑफिसियल प्रिपरेशन कोणकोणते क्लॉक्सिसिलिन अँटीबायोटिकचे. त्यामध्ये क्लॉक्सिसिलिन सोडियम बी पी एन आय पी. बी पी मीन्स तुमचं ब्रिटिश फार्मोकोपिया आणि आय पी मीन्स इंडियन फार्मोकोपिया. ॲज पर ब्रिटिश फार्मोकोपिया आणि इंडियन फार्मोकोपिया हे काय तुमचे ऑफिसियल प्रिपरेशन आहे. त्यामध्ये तुमचं क्लॉक्सिसिलिन सोडियम त्यानंतर क्लॉक्सिसिलिन कॅप्सूल त्यानंतर क्लॉक्सिसिलिन इलेक्झर ॲज पर ब्रिटिश फार्मोकोपिया त्यानंतर क्लॉक्सिसिलिन इंजेक्शन ॲज पर ब्रिटिश फार्मोकोपिया अँड ॲज वेल ॲज इंडियन फार्मोकोपिया. तर आपण जे पण आज न्यू टॉपिक डिस्कस केलं त्यामध्ये आपण काय बघितलं पेनिसिलिन अँटीबायोटिक. पेनिसिलिन अँटीबायोटिकमध्ये आपण बघितलं त्याचे एक्झाम्पल त्यामध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर बघितलं पेनिसिलिनचं. जे पण तुमचं बेसिक स्ट्रक्चर आहे पेनिसिलिनचं ते दोन रिंग स्ट्रक्चरने फ्यूज असतात. त्यामध्ये एक थायझोलिडिन रिंग अँड अनदर इज अ बीटीलॅक्टम रिंग. ज्यावेळेस हे दोन्ही रिंग काय होतात फ्यूज होतात त्यावेळेस आपल्याला फॉर्म होतं आणि त्यालाच ॲट बीटीलॅक्टम रिंगला ज्यावेळेस तुमचं असायल साईड चेन अटॅच होते बरोबर. असाईल साईड चेनचा जो पण आर ग्रुप असतो आर म्हणजे तुमचा अल्काईल ग्रुप फक्त तो चेंज होतो. त्याच्याकर जे पण सबस्टिट्यूट चेंज होतात ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. आपण जे पण आर ग्रुप आर सबस्टिट्यूशन चेंज झाला समजा तुमचं फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन जी आहे ज्यावेळेस आपण पेनिसिलिन जीचं स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहोत त्यावेळेस आपण आपलं बेसिक स्ट्रक्चर जनरल स्ट्रक्चरमध्ये आपण जो असाईल साईड चेनचा आर ग्रुप आहे तो रिमूव्ह करून त्या जागेवर आपण पेनिसिलिन जीचा बेसिक आर ग्रुप तो म्हणजे बेंजिनिंग CH2 हा तुमचा बेंझाईल अल्काईल ग्रुप आहे जो आपण आरजाग्र सबस्टिट्यूट केलं हे स्ट्रक्चर झालं तुमचं पेनिसिलिन जी. त्यानंतर तुमचं पेनिसिलिनिक पेनिसिलिन ही म्हणजे तुमचं बेंजिनिंग अँड त्याला अटॅच मिथॉक्जी ग्रुप हा सबस्टिट्यूशन जर तुम्ही आरजाग्र सबस्टिट्यूट केला तुमचं जनरल स्ट्रक्चर पेनिसिलिनला तर ते तुमचं स्ट्रक्चर झालं पेनिसिलिन ही. अशा प्रकारे तुम्ही सर्व स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. फक्त जनरल स्ट्रक्चर म्हणजे फक्त तुम्ही काय करणार फक्त आर सबस्टिट्यूट हे रिमूव्ह करणार त्या जागी तुमचे ऑन अदर सबस्टिट्यूशन फक्त ॲड करायचे ते तुमचे त्या ज्यानुसार तुम्ही सबस्टिट्यूट चेंज करता त्यानुसार तुमचे काय होईल ते एक्झाम्पल तसे त्या प्रकारे ड्रॉ करायचे. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं पेनिसिलिन जी त्यालाच अल्टरनेटिव्ह नेम काय तुमचं बेंझाईल पेनिसिलिन. त्यामध्ये आपण त्याचे प्रॉपर्टीज युजेस बघितले. नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण फिनॉक्झी मिथाइल पेनिसिलिन. फिनॉक्झी मिथाइल पेनिसिलिनमध्ये आपण बघितलं त्याचं पेनिसिलिन व्ही त्याला अल्टरनेटिव्ह नेम काय तुमचं पेनिसिलिन व्ही. त्यामध्ये आपण त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस बघितले. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण बेंझाइथिन पेनिसिलिन. बेंझाइथिन पेनिसिलिनमध्ये आपण त्याचे प्रॉपर्टीज आणि युजेस बघितले. त्यानंतर नेक्स्ट एम्पिसिलिन बघितलं एम्पिसिलिनचे प्रॉपर्टीज युजेस बघितले. त्यानंतर लास्ट इज अ क्लॉक्सिसिलिन. क्लॉक्सिसिलिनचे आपण प्रॉपर्टीज युजेस बघितले. त्यानंतर जे ऑफिशियल प्रिपरेशन करून कोणते आपण ते बघितलं. ओके थँक्यू.